भरधाव कारची समोरून धडक लागून त्रेचाळीस वर्षीय मोटरसायकल स्वारासह पाटील असं मृत मोटरसायकल स्वाराचं नाव असून सारिका आंग्रे यांचाही अपघातात मृत्यू झाला गुरुवारी रात्री कोल्हापूर गारगोटी रोडवरील कात्यायनी जवळील भिवटे राईस मिल समोर ही दुर्घटना घडली अपघातानंतर कारचा चा चालक फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक इथं त्रेचाळीस वर्षीय आनंदा दत्तात्रय पाटील राहत होते गेल्या वीस वर्षापासून ते कोल्हापुरातील गुजरी इथं सराफ काम करायचे गुरुवारी रात्री काम अटपून ते त्यांच्या मोटरसायकलवरून आपल्या गावी होते। आले होते कोल्हापूर गारगोटी रोडवरील कात्यायनी इथल्या भिवटे राईस मिल समोर ते आले असता त्यावेळी गारगोटीहून कोल्हापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या कारची पाटील यांना जोराची धडक लागली त्यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले तसंच त्यांच्या मोटरसायकलचंही मोठं नुकसान झालं कार आणि मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातात कारमध्ये बसलेल्या पस्तीस वर्षीय सारिका अरुण आंग्रे यासुद्धा गंभीर जखमी झाल्यात त्या कोल्हापुरातील खरी कॉर्नरजवळ राहायच्या दरम्यान या रस्त्यावरून चाललेले वाहनधारक आणि नागरिकांनी पोलिसांच्या मदतीनं त्या दोघांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केला मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या अपघातानंतर कार चालक पसार झाला या कारचा चालक आणि मालक यांचा शोध पोलिसांनी सुरू केलाय अपघाताची माहिती कळताच आनंदा पाटील आणि सारिका आंग्रे यांच्या नातेवाईकांनी सीपीआर कडे धाव घेतली त्यांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता अपघातातील मृत आनंदा पाटील यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे तर सारिका आंग्रे यांच्या पश्चात पती मुलगा आणि मुलगी असून त्यांचा लक्ष्मीपुरी परिसरात हॉटेल व्यवसाय आहे कार चालकाच्या बेदरकारपणामुळं दोन कुटुंबातील व्यक्तींचा बळी गेल्यामुळं हळहळ व्यक्त होतीये